सांग ना कोण आहे. बायको होती माझी, गर्लफ्रेंड आहे ती माझी. तू कोण आहेस? बॉयफ्रेंड आहे मी तिचा. चल बर जायचं, मला उशीर झाला आधीच इकडं. चल आणि हा ते तुला साडी आवडलेली उद्या घेऊन येतो. हा येऊ का? बर जा लवकर, उशीर होईन परत. हो किती उशीर झालाय आज, यांचं मुडदाही लवकर निघत नाही. किती वेळ लावते काय की बुवा यांनी कवळी वाटेल बघायला होती. किती वेळ, किती वेळेचा वाट बघतो? आता तुला माहिती ना मानावरच किती अवघड आहे, त्याला पूर्ण डबा बिबा करून दिल्याशिवाय तू जात नाही. मी याला मुडदा कुठला जाऊ. मला चांगलं वाटतं का तू थांबलीस तिथे त्याच्यापाशी? म्हणून तुला तर म्हणते आपण पळून जाऊन लग्न करू मस्त पैकी, म्हणजे मला टेन्शनच राहणार नाही रे त्याच. काय मग त्याच कपडे धुवा, हे करा ते करा, जाऊ जाऊ. पण पैसा पाणी लय लागतो त्याला. मग कमवू ना आपण दोघं. हा ना, ते दोन काम आहेत मोठे, ते झाले ना तुला घेऊन जातो बरोबर मुंबईला. मी खरंच मुंबईला राहू आपण दोघच. मला पण 2 BHK फ्लॅट घेतो. 2 BHK राणीवणी राहशील तू तिथं. अयो खरंच का? खरंच ना, बापरे किती भारी ना. मला पण तुझ्या सोबत संसार करायचा. या मेला मुडदा सोबत संसार करून मला पण कदर आला यार. काय कदर ती, आता तुला मी घेऊन जातो ना. हा बरं होईन, मी तर लय स्वप्न पाहून ठेवले तुझ सोबत. आपल्याला मस्तपैकी 2 मुलं होती. मुलगी तुझ्यासारखी दिसन आणि मुलगा माझ्यासारखा दिसन, किती भारी ना. मग आणि हे बघ, लग्नानंतर वेळ द्यायचा बरं मला, नाही तर नुसतं काम 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 करशील सगळा वेळ तुझा. वा वा वा, तुम्ही? हो मीच. यासाठी घरातून बाहेर जा म्हणत होती का लवकर सकाळी? हा कसाठी लग्न केलं रे माझ्यासोबत तू? हा कोण आहे? तुलाच विचारतो, हा कोण आहे सांग ना कोण आहे. बायको होती माझी, गर्लफ्रेंड आहे ती माझी. तू कोण आहेस? बॉयफ्रेंड आहे मी तिचा. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, हार तुला आवडत नसतं तर मागायचं ना आधीच. काय लग्न केलं माझ्यासोबत तू? काय नाव तुझं? सूरज. बहीण आहे का तुला एखादी? अरे तुझ्यापेक्षा मोठी ना, लाज वाटली पाहिजे ना तुला थोडीफार. काय स्वप्न बघितलं ते यार, कुणासाठी चाललंय हे सगळं? रात्रंदिवस मरमर काम करतोय कुणासाठी? आपल्यासाठीच करतोय ना, आपल्या लेकरांसाठीच करतोय ना. आणि तू असले उद्योगधंदे हा? अरे तुला शेतात पण पाठवत नाही मी, घरचे काम फक्त करावं म्हणून. आणि तू असले तर रिकामे धंदे करतीस का? हा बोल ना, तुझ्याशी बोलतोय ना मी, बोल बोल. कुठं कमी पडलो मी? काय नाही केलं तुझ्यासाठी आतापर्यंत? आजपर्यंत केलं का तुम्ही माझ्यासाठी? अरे तेच म्हणतोय, काय नाही केलं तुझ्यासाठी मी. हा कुणासाठी चाललंय हे सगळं? साधा वेळ देता आला नाही, नुसतं काम काम काम. अरे हे बघ, तुला वेळ देत बसलो तर काम कोण करणार आहे? हा आपल्यासाठीच काम करतोय ना, आपल्या उद्याच्या होणाऱ्या लेकरांसाठीच काम करतोय ना मी. हे बघ, काम नाही केलं तर फुकट कुणी आणून देणार नाही आपल्याला घरी, त्यासाठी कामाला जावं लागेल. आणि सगळ्यात मोठी माझी चूक झाली की तुला मी घरी बसवलं. तुला तिकडे कामाला पाठिलं असतं ना तर असले रिकामे धंदे सुचले नसते तुला. तुझ्यावर लय विश्वास ठेवला होता पायल मी, वाटलं नव्हतं कधी अशी करशील. जीवाच्या वरी प्रेम करत होतो तुझ्यावर आणि तू धोका दिलास मला. अरे हे आधीच सांगायचं ना मग मला,
काय केलं रे माझ्यासोबत लग्न तू? हा, आवडत नव्हतो का तुला मी? हा, अरे मग एका शब्दाने बोलली असतीस की मला कुणीतरी आवडतोय, माझं कोणावर तरी प्रेम आहे. तुला नाही म्हणलं नसतं रे मी कधी. पण तू काय ठरवलंस मग? बरं, ते काय रडगाणं तुमचं मला सांगू नका. हे बघा, आम्ही ठरवले आता, आमचं एकमेकावर प्रेम आहे आणि आम्ही पळून जाऊन लग्न पण करणार. काय बोलायलीस तू? अरे थोडं पटायला पाहिजे ना, लग्न झालं रे माझ्यासोबत तुझं, आणि तुला पण पटायला पाहिजे. ठीक आहे, हे बघ, तू आधीच विचार केलास मला जायचंय, मला लग्न करायचंय. तुला आता सांगून काही फायदा होणार नाही. जा बाबा, जग तुझी जिंदगी. आणि एक काम कर, माझ्या नावाचं मंगळसूत्र काढून टाक. तुला वाटत असेल तुझ्या आईवडिलांना मी काय बोलल. जा, त्या बिचाऱ्यांची काही चूक नाही बाबा, सगळी चूक माझी आहे, माझ्या नशिबाला मी दोष देणार. आणि ते म्हणतात की मेलेल्या माणसाला 10 मिनिटं थांबवता येतं, पण आयुष्यातून निघून गेलेली बाईला कधी थांबवता येत, कारण ती आधीच निघून गेलेली असती. चल येतो बाई. बरं झालं, एकवटचं गेला निघून बाई, लई डोकाला ताण करीत होता. आता बरं झालं, आता आपण दोघं मस्त आहे की आपली जिंदगी खुश खुशी. ए बाई, इडी झाली काय? असं काय बोलतोय? असं काय बोलतो माझी? अरे तू तुझ्या नवऱ्याची नाही झाली, माझी कधी होशील? अरे असं काय करतो आपण, एकमेकांना करतो ना. प्रेम प्रेम नव्हतं करीत, मी टाइमपास करीत होतो. चल निघ. अरे सूरज.